हे राणा, अरे उगे विचार करत बसू नगस, काय असेल ते तुमचा झगडा घे की मिटून। अरे आमच्यात काय भांडण बिंडण झालेलं नाही। मग वहिनी का रुसून मारायला गेल्यात? माझ्या चांगल्यासाठी। मतलब? म्हणजे मी शिकाव शान व्हावं असं वाटतंय त्यासनी। अरे मग तू शिकत का नाहीस? त्यांच्या चांगल्यासाठी। म्हणजे हे विचारू नकास र, तुझं एक जग वेगळंच आहे बघ। मग आता एकटाच राहणार का त्यांच्याशिवाय? नाही, त्यांच्या बिगर मी एक मिनिट बी राहू शकत नाही र। अरे मग काय करायचं ते सांग की, असं तोंड पडून किती दिवस बसणार आहेस? ए बघ, तू एक काम कर, वहिनीकडे जा, वहिनी संग बोल, तिला समजाव आणि घरला घेऊन ये। जा। काय बोलू? अरे बोलायला काय, साधा ऐकायला बी तयार नाहीत त्या। अरे पण आता ऐकलं नाही तर मग प्रश्न कसा मिटणार सांग बघू। राणा एक आयडिया करूया काय? काय? हे बघ, तू वहिनीकडे जा आणि वहिनीला म्हण मला तुमच्याशिवाय काय करमत नाही, चार दिवस झाले मी जेवलेलो नाही, उपाशी आहे, असं बोल। हा हे समजा खरं वाटणार आहे वय त्यासनी। ते बी खरंच आहे म्हणा। मग एक काम कर, आज दिवसभर उपाशी असं सांग त्यासनी आणि तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही, असं बोल। जा तू। पण ते ऐकतील काय? पन्नास वेळेला सांग ते ऐकणार, तू सांग तर आहे ती, चल। नाही नको। अरे लय रात झाली आहे, ह्याच्या आधी रात्रीचं कधी गेला नाही सर त्यांच्या घरला? अरे पण असं रातच्या टायमाला सासरी जाणं बरोबर दिसत नाही। अरे गावातल्यांनी कुणी बघितलं तर काय बोलतील? अरे आपण कुणाला बघूच द्यायचं नाही। हा चल जाऊया आपण लपून जायचं। नाही नको। अरे चल की। अरे पण असं चोरून कसं जायचं? वा रे वा वा गा, याच्या आधी रात्रीचं कधी गेला नाही सरे, मग साखळी कधी दिली होतीस? आता कसं समद बांध निशाण्यावर बसायलेत? देवा तुझा असाच आशीर्वाद राहू दे रे आमच्यावर। नाही, तू बांधलेली लग्नाची गाठ आम्ही तोडली, पण ती तुटलेली गाठ आता तशीच तुटलेलीच राहू दे, म्हणजे या ठोकळ्यामधली आणि जाऊबाई मधली दरी अजूनच वाढत जाईल। हळू हळू, इथंच आहे आम्ही, उग चंद्रावर असल्यासारखं का रडायलायस? हळू बोलावं जरा। काय बोलू कळलं झालंय मला। मग काही बोलू नगस, झोप गप गुमान। झोपी न झाली का? काळजी करून करून डोसक फुटायचा टाइम आलाय माझा। अरे आता कसली एवढी काळजी, उलट घरात एवढं चांगलं चांगलं घडायलंय आणि तू कसली काळजी करतो बाबा। वहिनी वहिनी का परत येणार झाल्यात मायावरनं? त्याची तुला एवढी का काळजी? अगं माझ्या भावाचा संसार मोडा लागलाय ग, सुधरणं झालंय बघ। आधी जरा आपल्या संसाराकडे बघा, मग दुसऱ्याच्या संसाराची काळजी करा। माझा संसार सुरू कुठं झालाय अजून? म्हणजे संसार सुरू व्हायला पैसे लागतात, पैसे दिघी 40,000 कशाला? संसार सुरू करतो की लगेच? नाही मग संसार न सुरू झालेलंच बर। दिघी नंदुडे असं काय करतेस, 40,000 फक्त? हे बघ, आमासनी काय संसाराची गरज नाही, पैसे मिळणार नाहीत। ओके संसार कॅन्सल, मला 40,000 दिघी वहिनींना द्यायचंय। काय म्हणजे आता तू आपल्या पैशांवर तिचं माहेर पोसणार काय? नाही नाही, मग त्या बिझनेस मध्ये माती खाल्ली ती नाही म्हणून वहिनी नाराज झाल्यात। त्यांना 40,000 देणार आणि परत घरी घेऊन येणार। मग तर एक फुटकी कवडी पण मिळणार नाही। का मिळणार नाही? काय मिळणार नाही? बिझनेस मध्ये माती खाया आम्ही सांगितलं नव्हतो तुला, तू माती खाल्ली तुझं तू निस्तार। वहिनींच्या बदली तुझं मारला, सगळ्यांच्या डोसक्याचा ताप कमी होईल बघ। नाही र, आम्ही लय खमकी बाई आहे बघ, असं तसं माहेरला नाही जाणार आम्ही, आणि टाइम आला का नाही की तुलाच या घरातून बाहेर हाकलू।
तुझ्यासारखी बाज बाई आयुष्यात बघितलेली नाही मी. मग आता बघतोयस नव बघ आणि गप गुमान झोप. हे मी काय करा तू शिकू नकोस मला. मी वहिनींना परत आणणार घरात. कोणा तुझी बघतो की मी बघत काय करतो. देवा ह्यो कसला घोल टाकलायस रा आमच्या पदरात. एक ह्यो असला आणि त्यो ठोकळा तसला. जाऊबाईसनी घरात परत आणण्यासाठी हे दोघं बी काय काय करायले. कुणास ठाव. अरे बंद आहे. चल जावे घरला. ए घरला कुठे निघालायस. वाघ येते असं माग फिरतोय कधी. हे बघ गेटवरून उडी मारून जावे आपण. असं म्हणतोयस. हा ए गेटवर उडी कशी मारू. इथं माग कधी मारली नाही सोरी उडी. चल रुसलेल्या बायकोला आणायला बाकीचे नवरे बघा कसं घोडा गाडी जीप घेऊन येतात आणि तुम्ही मला चालवत घेऊन चाललाय घरी. अगं तसं नाही ग. मी सगळी चौकशी केली पण जवळच्या जवळ कोण गाडी भाडं मारा तयार असून झाले. बोला आणि खोट बायको म्हणून माझं काय कौतुकच नाही तुम्हाला. जरा शिका मित्राकडनं. राणा भाऊजी बघा अंजली त्यासाठी काय काय करत असतात. वय त्यांचं बघा आणि शिका जरा. इकडे काय ती बघ वहिनींच्या घरी कोण चोरती निघाले. हळू हळू तू काय कर. आणि जो पण वरडा वरडी असा आवाज होत नाही तो पण तू काय बाहेर येऊ नको. जा तू. अरे भले तू इकडे काय करतोय. मला वाटलं सुरती निघाली म्हणून मी आलो इकडे. तू इकडे काय करायला. काय सांगू तुला अंजलीबाई रागून माहेर लागले तर त्याचनी समजवायला आलोय. आता या टायमाला ती बी असेल पण काम मस्त महत्वाचं आहे. कधी आणि कुठल्या टायमाला ते महत्वाचं नाही. आणि बरं झालं तू आला असते. हे बघ दरवाजा लई कुरकुर करायलाय. आपण त्याला जाम धुरे राणा जाऊन उडी मारतोय. मी जातो पण मी आत गेल तुम्ही बी या काय. येतो येतो भाल्या. चल पकडून जा. चल लवकर. अरे नीट धर नाही तर आवाज व्हायचा. चल तू. अरे तारखी बाहेर निघो. चल भाले चल. Na 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 na
अंजली 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 आता कळलं यापुढे मला फक्त अंजली म्हणायचं कसे आहात जेवलात ना नीट खूप वाईट वागते ना मी तुमच्याशी मला नाही वागायचं खर तर असं पण तुम्ही काय ऐकतच नाही माझं तपत काय बसलायस बोलू म्हणते ना बोलू मला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही बस अजून नाही जास्त ताणायचं आता समोर आलात ना की लगेच भांडण मिटू आपण आणि परत जाऊ आपल्या घरी पोस्टमॅन वहिनी तुमचं पार्सल आणले बघा तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करता ते मी असच चालोय फिरत फिरत समज जाऊ देव चला की घरला परत सकाळपासून उपाशी हो मी तुम्ही उपाशी आहात तर मी काय करू मला नाही बोलायचं अहो असं काय करते ते घरामध्ये मला कर्म ना झाले हो एकटे एकटे वाटायले भ्याबी वाटायले का घरी गोदाक का सूरज भाऊजी वहिनी आहेत ना तुमची काळजी घ्यायला माझी काय गरज आहे हाय लई गरज आहे अजिबात नाही तुम्हाला माझी जराही काळजी नाही मग मी कशाला येऊ काय काळजी उच्चारू नका मग नाही येणार अहो त्या शाळे पुढे तुम्हाला काय बी दिसना झाले का काय कळना झाले तुम्हालाच काही कळत नाही अहो मला समजत कळते कळत असत ना तर असे वागला नसत तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही तुम्हालाच काळजी नाही येणार व काय बी खोटं बोलू नका मला खोटं बोलायची सवय नाही तुमच्यासारखी मग ही सवय चांगली आहे काय वहिनी मी काय म्हणतो काही म्हणू नका हो तुम्ही कसली सवय घर सोडून येते ती तुमच्या शब्द मोडण्याच्या सवयीपेक्षा ही सवय चांगली आहे मी काय म्हणतो ऐकते तू गपके आयुष्यात एकदा शब्द मोडला तर तुमच्या नाकावर लगेच राग येतो वहिनी कशाला वाढवताय टाका की मिटवून आता मिटवायचं का नाही हे तुमच्या राणादाच्या हातात त्यांनाच सांगा हे माझ्या हातात नाही हे समजू यांच्याच हातात आहे अहो उगा हटवादीपणा सोडा समजून नीट होते हट्ट मी नाही तुम्ही करतो मी करतोय मी काय हटवादीपणा केलाय एकदम सांगा की हाऊ आई बाबा उठतील ठीक आहे काय आठवादीपणा केला सांगा तुम्ही शब्द मोडलाय तुमचा ते शब्दाचा सोडा हो तुम्ही माझ्यावर प्रेम करताय का नाही तेवढं सांगा आधी तुम्ही सांगा मी आधी विचारले ना मग तुम्ही आधी सांगा नाही तुम्हीच सांगा माझ विचारशील तर आवाज अहो उघड रे का दार अहो भाऊजी आले अहोनी अरे गप्पी आणि हे काय नमस्कार जावई बापू तुम्ही काय झालं काय नाही झालं अहो तुम्ही कशाला उठला झोपा की जाऊन
चल नाही अजिबात नाही मी तो वहिनीच आलो हो माझ्या वहिनीच आवाज आहे की आपण सकाळी बोलू चल अजिबात नाही म्हणलो मी नाही का आत्ताच घेऊन जाणार वहिनीच निघाला सग बसतो का सूरज भाऊजी तुम्ही सगळे इथे काय करताय ओय मी बाळा बोलतो तुमचा तुम्ही करला त्याला तुम्ही आत्ताही पेऊन आलाय त्यासाठी मुंबई बोलतो मी तुमचा तुम्ही करला त्याला मी घरी यायचं का नाही हे यांच्यावर अवलंबून माझी अट मान्य करतायत का ते विचारा ना अहो तुमच्यासाठी हजार अटी मान्य करणार राणादा राणादा होय मन ऐक की माझा मी काय म्हणते होय मन अरे आपण बोलू नाही नाही हजार अटी नाही मान्य केल्या ना तरी चालेल पण एकच अट मान्य करतायत का ते विचारा ना एकच मान्य कर की आपण घरला जाऊन बोलू की हा अजिबात येणार नाही बघ वहिनींना घरी येऊन जायचंच घरी चल म्हणलं ना मी इथंच मास्टर मग सांगा लागलो अरे ऐक की जरा बसणार बाले पकड की पकड मी उठणार सॉरी सूरज भाऊजींसाठीचं सॉरी मी मान्य करीन पण तुमचं काही ऐकणार नाहीये आया चल ऐका की चला की घरला परत नाही अंजली तुझा हा दीर नेहमीच असा दारू पिऊन येतो का ग नाही बाबा अहो ते आता महत्वाचं नाहीये महत्वाचं हे की राणाजी इतक्या रात्री सुद्धा इथपर्यंत आले अगं अंजू बघ किती प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर एवढंच प्रेम करत असते ना तर ऐकलं असतं कधीच माझं आता काय करावं या मुलीला अंजू प्लीज आता जास्त हे प्रकरण ताणू नकोस तू ऐकावंस तू आमचं अहो तुम्ही तरी काहीतरी समजून सांगा ना तिला हे बघ इंदू हा त्या दोघांचा खासगी मामला आहे आपण त्यात लक्ष घालायचं नाही अहो का नाही लक्ष घालायचं अंजूच्या संसाराचा प्रश्न आहे हा अंजू तू झालं गेलं सगळं विसरून जा उद्या सकाळी हे तुला सोडून येतील तुझ्या घरी नाही आई अजून थोडे दिवस मी रुसले ना तर हे माझं नक्की ऐकतील बघतो अगं मला एक कळत नाही हे सगळं तू का इतकं वाढवायला लागली आहेस कारण हे शिकावेत असं वाटतंय मला अशा रुसव्या फुगव्यानं शिकणार आहेत का ते हो यांना माझा रुसवा अजिबात सहन होत नाही तू अजून थोडे दिवस थांब आणि मग बघ तुझे जावई बापू मला जे हवंय ना तेच करतील आई तू नको ना काळजी करूस तुला जे भांडण वाटतंय ना ते आमचं प्रेम आहे पण या सगळ्याचा राणाजींना त्रास नाही का होणार होतोय आणि होणार म्हणजे जाणून बुजून तू त्यांना त्रास देणारस का नाही गाई त्यांनी शिकायला तयार व्हावं म्हणून चालू आहे की नाही हे सगळं अजून काही दिवस हे असंच असू दे ह्यांना माझ्याशिवाय करमत नाही हे माहितीये मला माझा रुसवा घालवण्यासाठी तरी हे नक्की शिकते आणि त्यांनी शिकावं म्हणून मी त्यांना हा असा त्रास देणारच नको काळजी करूस चला आता खूप रात्र झाली झोपूया गुड नाईट अंजली बी आता जरी माझ्या रुसल्या असल्या तरी मी हा रुसवा घालवणार काय बी होऊ दे पण मी अंजलीबाईंना घरी परत नेणार मजी नेणार